माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। धर्म ही अपूची गोळी आहे, त्यांना नशा होतो, काल मार्क्सने सांगितलं, बरोबर आहे का। या पृथ्वी तलावर आदिमानवाला लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध होता। अन्न शिजवण्यासाठी, शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात, आग लागते, वणवा पेटतो, जंगलच्या जंगल बेचिराख होतात। पण आज आमच्या समाजात या राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे। धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठेणग्या पडतात, आग लागते, वणवा पेटतो, मानवता जळून खाक होते। या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो। मग अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, अलीकडे भगवा, पलीकडे निळा, यांच्यामध्ये दाबला जातो माणुसकीचा गळा। हा माणुसकीचा गळा दाबला जाऊ नये म्हणून कवींनी बोलणं गरजेचं आहे। भोंग आवाजलाय, भोंग्याचा आवाज माहित आहे ना सगळ्यांना, भोंगे हटाव। कोण हटवाय? आपणच, तुम्ही घाबरू नका, तुम्ही आपणच हटवायचं आपल्याला, असं घाबरून चालणार नाही। बरं, स्टेटमेंट झालं, अलीकडच्या पलीकडच्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यावर कमेंट केल्या। हे सगळेच्या सगळे राजकारणी लोक, तुम्हाला सांगतो खरंच, प्रसिद्धीसाठी हापापलेलेच असतात, असं नाही, काही काही त्यातले चांगले असतात। भोंग आवाजलाय, भोंग आवाजलाय, भोंग आवाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय। तुमचे लाईट लागतात ना, लाईट लागले पाहिजेत। फक्त मी पहिल्यांदा तुमच्या अंबेजोगाईमध्ये आलेलो आहे आणि 2 वर्षातनं माझं दुसरंच कवी संमेलन असेल। पत्रकार दिसले की मला परत त्यांच्यावर बोलावं असं वाटतं, पण मी बोलत नाही, वेळ आपल्याकडे फार कमी आहे। कारण पत्रकार म्हटले की मला तो किस्सा आठवतो, ते पुस्तक प्रकाशन झालं आणि अरुणदादा मी बाहेर आलो आणि पत्रकार किती खतरनाक असतात हे सांगतोय मी फक्त, की त्यानं तोंडापुढे माईक धरला माझ्या आणि मला म्हटले की समाजात असंतोष वाढलेला आहे, हे साहित्यिक लोक का बोलत नाहीत। मला लक्षातच झालं नाही, मला चावी दिली। पत्रकार खतरनाक आहे, मी 12 मिनिटं बोललो, त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलं, 7 दिवस दाखवलं नाही। 8व्या दिवशी गणेश कला क्रीडा रंगमंचले एक भाषण चालू झालं, 12:15 दिली माझी कविता चालू करून, भोंग्याचा आवाज पेटलेला आहे। कवी लोक राजकारण्यांना बोलायला लागलेले आहेत। महाराष्ट्रातनं मला फोन, अनंता भाऊ पुण्यात आहे का? बरं म्हटलं, मी तर अकोल्याला हो, टी व्ही लावा म्हणे। टी व्ही लावली सगळीकडे, भोंग्याचा आवाज पेटलेला आहे। आणि एडिटिंग एवढं खतरनाक की मी गार्डनमध्ये इंटरव्ह्यू घेतला आणि एडिटिंगमध्ये माया मांग गाळ्या फिड्या, असं वाटत होतं मी स्वारगेटच्या मेन चौकातच उभा। त्यावेळेस म्हटलं की बा, पत्रकार म्हणजे लोकशाहीचे खरे आधारस्तंभ आहेत। भोंग आवाजलाय, भोंग आवाजलाय, भोंग आवाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय गाजलाय गाजलाय, भोंग आवाजलाय, भोंग आवाजलाय, भोंग आवाजलाय, वाजलाय वाजलाय, पोटा पाण्याची सोडून काम म्हणा, जय 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 श्रीराम, जय श्रीराम। अरे काय, जय थांब, बाप काय करतो तू? काही नाही, बिगारी कामाला जातो। तू काय करतो? मी सुशिक्षित बेरोजगार आहे। अरे म्हणलं का, कामं धंदे कर, नोकरी कर, त्या राजकारण्याच्या नादी लागू नको गळ्या। पोटा पाण्याची सोडून काम म्हणा, जय 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 श्रीराम, घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास, घरची अयोध्या जळताना, घरची अयोध्या जळताना
प्रश्न रामाला पडलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा। कोणता एक धर्म दादा चुकीचा आहे का? नाही, एक धर्म कोणता चुकीचा नाही। सुकरात सांगतो की अज्ञान हेच या जगातलं शेवटचं सत्य आहे, आणि मला ज्ञात आहे माझं अज्ञानी असणं, त्यामुळे हे सगळे धर्म वरवरचे आहेत बरं का। कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरिमिले, तो मै पूजू पहाड, घर की चाकी कोई ना पूजे, जाके पीस खाए संसार। दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता, हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? त्या काळात भोंग्यावर लिहून गेले कबीर। काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाय, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाय, ताचड मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय। अल्लाह बहरा झाला काय? त्यामुळे सगळेच धर्म चुकीचे आहेत, पण प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे। त्यामुळे नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो। थेट काम असतं आपलं। बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो, बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टर पंथी आणि तुला पाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षितांची घर। शिका, संघर्ष करा, संघटित व्हा, पण हा मंत्र देताना पहिला शब्द शिका। त्यामुळं बाबासाहेबांचं नाव घेत असू तर आमच्या घरी पुस्तकं पाहिजेत, आमचं वाचन पाहिजे। मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना मित्रांनो विचारलं, अख्खं जग झोपलं, बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जागं करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे। मग बाबासाहेबाचं नाव घेत असू तर आमच्या घरी पुस्तकं पाहिजेत, आमची मुलं कलेक्टर झाली पाहिजेत। पोटा पाण्याची सोडू न काम, आम्ही भीमाची लेकर। मी कुठेही गेलो तरी येतो बरोबर कवितेवर, तुमच्या पोटात गोळा आलता आता, आणि स्टेजवर भी गोळा आलता या लोकांनी। आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर, आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर, आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून बॅरिस्टर, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेता रैतेचा नाही र कुणी। सगळे एकाच माळी जेवणी, इथं बसलेले सगळे त्याला अपवाद आहेत असं नाही। यो पक्षप्रमुख माझा आहे, याचे विचार माझे विचार, झंडोबा माहितो आपला कुणीच नाही, या पक्षातल्या याची पोरगी त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जावाई आहे, एकमेकाचे नातेवाईक आहेत, हे एकाच टेबलावर बसतात रात्री जेवायला, सगळेच्या सगळे राजकारणी हे पेतातच असं नाही।
नेता रैतेचा नाही र कुणी सगळे एका जमाळी जमनी। हे का बोललो माहित आहे का? मी एका कार्यक्रमाला गेलो, आमदारांना कार्यक्रम घेतलेला होता, त्याच्या शेजारी एक कार्यकर्ता आला, ओळख करून देताना मला सांगितलं त्यानं, अनंता भाऊ ह्यो वाघ आहे म्हणे वाघ आमचा। त्यो बी त्यानं बी ते डरकाळी फोडायला लागलं, आमच्या तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे। ते गेलं आणि ते चहा द्यायला आलतं बरं का। कार्यकर्त्यांनो सावध राहा, मी तुम्हाला बोलत नाही, पण ते गेल्यावर त्या राजकारण्यानं मला सांगितलं की पैशाची जुळवाजुळवलं गरजेची असते म्हणे, हे असे पाळून ठेवायला लागतात जवळ। खोटं बोलणारा माणूस मी नाही। नेता रैतेचा नाही र कुणी सगळे एका जमाळी जमनी, कधी पक्षानं तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी, कुंकू एकाच्या नावाचं माथी, कुंकू एकाच्या नावाचं माथी, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय, भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय गाजलाय गाजलाय, राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो। शेवट शेवट आपल्या कवितेचा खेड्यात, तुमच्या गावात जाऊन बघा, धर्माची आणि जातीची एवढी इंटेन्सिटी नाही। मी जिथं राहतो माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा मा मित्र आहे, त्याच्या शेजारी सुशील दामोदर सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहेत, शिवा पाटलाचा आहे फकीर समाजाचे, गुलाबशाह सिकंदरशाह, आम्ही सगळे एकामेकाच्या ताटात जेवलेलो आहे, पण आम्हाला कधीच एकामेकांची भीती नव्हती वाटली। पण दिल्लीवरून आता कुणीतरी आम्हाला सांगते धर्म खतरे में, मग आम्हाला वाटते गावात मुसलमानाची संख्या वाढली का? मोजून बघू एकदा, काल कमी होते। ते काश्मीरचा मुसलमान कसा वागते याच्यावरून गावातल्या आपल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका। शेवटचं फक्त जाताना सांगतो तुम्हाला कारण, कारण लक्षात घ्या, सातवीपर्यंत मला ज्या मास्तरांनी गणित शिकवलं त्यांचं नाव आहे शेख कासम सर, त्यांनी मला रांगेत उभं केलं, प्रार्थना म्हणून घेतली, प्रतिज्ञा म्हणून घेतली, राष्ट्रगीत म्हणून घेतलं, मी चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो त्यांनी मला माझा देश भारतच शिकवला, पाकिस्तान शिकवला नाही हो। वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है। राम भीमाना अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो, आमच्या भूकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो, आमच्या भूकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो, यांची येशी न फिरत्यात पोर, यांची येशी न फिरत्यात पोर, आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय गाजलाय गाजलाय, भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय। धन्यवाद।